संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण निसर्ग सौंदर्य, मेळघाट क्षेत्रातील अतिदुर्गम गावांमध्ये भर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न पेटला असून नागरिकांना थेंबभर पिण्याच्या पाण्याकरिता कडक संघर्ष करावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिखलदरा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या खडीमल गावात पुन्हा एकदा पाण्याचा प्रश्न पेटला असून लखलखत्या उन्हामध्ये नागरिकांना थेंबभर पाण्याकरिता कडक संघर्ष करून कसेबसे गुंडभर पाणी आपल्या ताब्यात करावे लागत आहे. प्राप्त माहितीनुसार मेळघाटच्या चिखलदरा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या खडीमल गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचा स्तर घसरल्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. खडीमल गावात पाण्याचा एकही पर्याप्त स्रोत उपलब्ध नसल्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाकडून खडीमल गावाकरिता टँकरने पाणी पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. प्रशासनाकडून संबंधित गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता कंत्राट बोलावून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. असे असतानाही खडीमल गावातील नागरिकांना थेंबभर पिण्याच्या पाण्याकरिता लखलखत्या उन्हामध्ये कडक संघर्ष करावे लागत आहे. संबंधित कंत्राटदार गावाला आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा करत नसून 1 ते 2 टँकरने पाणी पुरवठा करीत आहे, जो पाणी खडीमल गावातील नागरिकांना अपुरा पडत आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. दिवसातून एकदाच येणारा ठराविक प्रमाणात पाणी आपल्या गुंडांमध्ये घेण्याकरिता महिला पुरुष आपापसांमध्ये भांडण करत असल्याचे सुद्धा दिसून आले आहे. खडीमल गावाची परिस्थिती अशीच राहिली तर कोणत्याही क्षणी गावात पिण्याच्या पाण्याकरिता मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तात्काळ प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित प्रशासनाला आणि कंत्राटदाराला खडीमल गावात पुरेसे पाणी पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्याची गरज आहे. यासोबतच होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करून नागरिकांना आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा केला जातो आहे की नाही याबाबत वेळोवेळी माहिती घेण्याची सक्त गरज आहे. तस्मिन शेख, सुलेमान मेमन, जुगलकिशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, मेळघाट.